आणि या बातम्यांनंतर आता बघणार आहोत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे प्रचार सभांसंदर्भात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आज 3 सभा होणार आहेत, ज्यामध्ये परळी, सातारा आणि पुण्यामध्ये मोदींच्या सभा होणार आहेत. तर परळीनंतर दुपारी साताऱ्यात सभा होईल आणि त्यानंतर संध्याकाळी पुण्यामध्ये SP कॉलेजच्या मैदानावरती मोदींची आज सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांचाही आज सभांचा धडाका आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या एकूण 5 सभा होणार आहेत. सकाळी डहाणूत मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे आणि त्यानंतर जव्हार, इंदापूर, पुणे जिल्ह्यात आणि बारामतीत देखील मुख्यमंत्र्यांच्या आज सभा आहेत. शरद पवार यांची देखील आज दुपारी 12 वाजता पिंपळगावमध्ये सभा होणार आहे आणि त्यानंतर मनमाड आणि नाशिकमध्ये शरद पवारांच्या सभा असतील. उद्धव ठाकरेंच्या हे आज 3 सभा होणार आहेत. बोईसरमध्ये उद्धव ठाकरेंची पहिली सभा होणार आहे आणि त्यानंतर नालासोपारा आणि ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा होईल. राज ठाकरेंच्या आज 2 सभा होणार आहेत, ज्यामध्ये मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये पहिली सभा तर त्यानंतर दुसरी सभा ही लालबागमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काल राज्यात 3 सभा झाल्या. अकोला, जालना आणि नवी मुंबईतील खारघरमध्ये मोदींची सभा झाली. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस राष्ट्रवादीचा उल्लेख मोदींनी भ्रष्टवादी असा केलाय, तर खारघरमधील सभेत मोदींनी फडणवीस यांना पुन्हा सत्तेत बसवण्याचं आवाहन जनतेला केलंय. 370 कलमाचा महाराष्ट्राशी संबंध काय असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार टीका केली. विरोधकांना देशात फक्त दुफळी निर्माण करायची आहे, त्यांना देशहितापेक्षा आपला स्वार्थ अधिक प्रिय असल्याचा आरोप मोदींनी अकोल्यातल्या सभेत केलाय. नारायण राणेंच्या होमग्राऊंडमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर चौफेर हल्ला चढवला. राणे म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारी औलाद असून युतीतला मिठाचा खडा बाजूला केला पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी भाजपला केलंय. तर युती असूनही शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आलोय अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपला ठणकावलं, तर स्वाभिमान शब्दाची सुटका झाली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंवर जळजळीत भाष्य केलंय. नाशिकमध्ये झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना म्हणजे भाजपसमोर घरंगळणाऱ्या गोट्या असल्याची जोरदार टीका यावेळी राज ठाकरेंनी केली आहे. शिवसेनेमध्ये स्वाभिमान उरलेला नाही, नाशिकमध्ये तर सेनेला एकही जागा दिली नसल्याचं म्हणत राज ठाकरेंनी सेनेला चिमटा काढलाय. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही खरमरीत टीका केली आहे. भाजप सरकारच्या काळात देशाची आणि राज्याची अधोगती झाल्याची टीका शरद पवारांनी मुंबईतल्या सभेत केली आहे. भांडुपमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांच्यासाठी पवारांची सभा झाली. दरोडा, बलात्कार, गुन्हेगारीत महाराष्ट्र 1 नंबरवर असल्याची टीका देखील यावेळी शरद पवारांनी केली आहे. बीडमधील सभेत शरद पवारांनी भाजपवासी झालेल्या जयदत्त क्षीरसागरांवरती जोरदार हल्ला चढवला. एकदा घरोबा केला की सारखं कुंकू बदलायचं नसतं अशा शब्दांमध्ये पवारांनी क्षीरसागरांवर टीका केली आहे. संदीप क्षीरसागरांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी माझ्या मतदारसंघात प्रचार करावा, त्याचा मला फायदा होणार असल्याची कोपरखळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावली. नागपूरमधील दक्षिण पश्चिम मतदारसंघात काल मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी नागपूरमधील जनतेचे आभार मानले. बाभळी बांधाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं वक्तव्य नांदेडमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी केले. बाभळी बांधाऱ्या प्रकरणी तेलंगणा सरकारशी चर्चा सुरू आहे आणि या चर्चेतून देखील जर प्रश्न सुटला नाही तर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय. राज्यातील गड किल्ल्यांवरती डान्स बार करण्याला परवानगी द्यायला हवी असं कोणतंही वक्तव्य मी केलेलं नसल्याचं उदयनराजेंनी स्पष्ट केलंय. असं वक्तव्य करण्यापेक्षा मेलेलं बरं असंही ते म्हणाले. तर गड किल्ल्यांसंदर्भात असा निर्णय होणार असेल तर तो वेडेपणाच आहे असं ते म्हणाले. तर वाई इथल्या सभेत राजे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. महायुतीचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूरच्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. यावेळी गडकरींनी विकास कामांचा पाढा वाचला, तर यावेळी गडकरींनी विरोधकांवर आपल्या शैलीत टीका केली आहे. दिवाळी जवळ आली आणि लक्ष्मी युवराजाचा हात पकडून किंवा बंद पडलेल्या घड्याळाकडे पाहून येत नाही तर लक्ष्मी येते ती कमळावर बसून असा अप्रत्यक्ष टोला स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि शरद पवारांना लगावलाय. बुलडाण्यातील मलकापूरमध्ये चैनसुख संचेती यांच्यासाठी त्यांनी रोड शो करून प्रचारसभा घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आम आदमी पार्टीचे कोथरूड मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर अभिजित मोरे यांनी चंद्रकांत पाटील यांना खुलं आव्हान दिले. कोथरूड विधानसभेच्या प्रश्नांवर खुल्या चर्चा करण्याचं आव्हान त्यांनी दिलंय, तर पाटील मोरेंना काय उत्तर देणार हे आता बघावं लागेल. विधानसभा निवडणुकीत महायुती जबरदस्त विजय मिळणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलाय. महायुतीचं सरकार आल्यावरच विकास शक्य असल्याचं देखील मुंबईतल्या सभेत जावडेकर म्हणाले.
आणि राज्यामधल्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. गेली अनेक दशकं देशाचं राजकारण आणि समाजकारण ढवळून काढणाऱ्या अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक वादावरती सुप्रीम कोर्टाचा फैसला येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी तब्बल 40 दिवस सुरू असलेला युक्तिवाद काल सुप्रीम कोर्टात अखेर पूर्ण झालाय. तर सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी निकाल राखून ठेवला असून 23 दिवसानंतर म्हणजेच येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत ऐतिहासिक फैसला सुनावला जाऊ शकतो. आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा तुर्तास दिलासा मिळालाय. पी चिदंबरम यांचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टानं फेटाळला होता. आता या आदेशाला सुप्रीम कोर्टानं शुक्रवारपर्यंत स्थगिती दिली आहे, त्यामुळे तुर्तास तरी चिदंबरम यांना दिलासा मिळालाय. आगामी 18 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. लष्कराच्या पंजाब आणि जम्मू इथल्या तळांवर दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी ऑरेंज अलर्ट दिलाय. बातमी सुरत मधून. कापड मिल मध्ये काम करताना एक कामगार मशीनच्या धाग्यात अडकला होता, मात्र दुसऱ्या सहकाऱ्यानं प्रसंगावधान राखत त्याला धाग्यातून बाहेर काढलं आणि त्याचे प्राण वाचवले. सुरत मधील एका कापड मिल मध्ये ही दुर्घटना समोर आली आहे. आणि बातम्यांसोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे क्रीडा विश्वातून. मलाही इतरांप्रमाणे राग येतो, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे कूल धोनीनं. तर इतर खेळाडूंप्रमाणे मलाही नैराश्य येत असल्याचं देखील धोनीनं कबूल केलंय. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या सायना नेहवालची अपयशाची मालिका सुरूच आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत तिचं आव्हान संपुष्टात आलंय. भारताच्या पुरुष संघानं ऑस्ट्रेलियाचा 5-1 धुवा उडवत सुलतान ऑफ जोहर चषक कनिष्ठ गटाच्या हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बचावपटूंच्या चुकीमुळे भारताला पहिल्याच मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती. आणि क्रीडा विश्वातील या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेचच परत येतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.